मित्रांनो नमस्कार, सिद्धी स्वस्ती फॅमिलीमध्ये मी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, यावर्षी तब्बल 19 वर्षानंतर श्रावणात अधिक मास आलेला आहे। मित्रांनो, यापूर्वी 1985 आणि 2004 श्रावणात अधिक मास आला होता आणि त्यानंतर यावर्षी म्हणजे 2023 अधिक मास हा श्रावणामध्ये आलेला आहे। मित्रांनो, आपल्याकडे अधिक मासाला धोंड्याचा महिना देखील म्हणतात। यावर्षी धोंड्याचा महिना किंवा अधिक मास आल्यामुळे श्रावण जवळपास 59 दिवसांचा म्हणजे 2 महिन्यांचा आहे। 18 जुलै ते 16 ऑगस्टपर्यंत श्रावणातील पहिला महिना हा अधिक मास किंवा धोंड्याचा महिना असणार आहे आणि या धोंड्याच्या महिन्यामध्ये जावयांना दान करण्याची प्रथा आपल्याकडे अनेक वर्षांपासून प्रचलित आहे। मित्रांनो, 17 ऑगस्टपासून 15 सप्टेंबर 2023 निज श्रावण मास असणार आहे व भगवान शंकरांच्या भक्तांना सोमवारचे व्रत निज श्रावण मासात करायचे आहे। या संदर्भात मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे, कृपया ती आपण पाहिल्यास या संदर्भातील आपल्या काही शंका असल्यास त्या दूर होतील। मित्रांनो, 18 जुलै ते 16 ऑगस्टपर्यंत असणारा धोंड्याचा महिना जावयांसाठी खास असतो, परंतु तो सासरच्या आर्थिक परिस्थितीवर देखील अवलंबून असतो। लग्नानंतरच्या पहिल्या धोंड्याला जावयाला काहीतरी दान देण्याची प्रथा आपल्याकडे आहे। ही प्रथा लक्षात घेता जवळपास सर्वच सासरे आपापल्या आर्थिक परिस्थितीनुसार आपल्या लाडक्या जावयांना सोने चांदीचे धोंडे किंवा चांदी सोन्याचे लहान ताट लहान वाटी दान स्वरूपात देतात। बऱ्याच भागामध्ये जावयांना सोन्याची अंगठी किंवा चांदीची अंगठी देण्याची प्रथा देखील आहे, परंतु मित्रांनो, ज्यांची परिस्थिती असेल तेच अशा पद्धतीने जावयाला दान करीत असतात। ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे ते आपल्या लेकीला आणि जावयाला धोंड्याच्या महिन्यामध्ये घरी बोलावून त्यांच्यासाठी गोडाधोडाचे पंचपक्वान्नांचे जेवण करतात। विशेषतः पुरणापासून धोंडे बनवून जावयाला आग्रहपूर्वक खाऊ घातले जातात, याचबरोबर पुरणपोळी व इतर पंचपक्वान्न जेवणासाठी असतेच। मित्रांनो, बरीच सासरची मंडळी आपल्याकडून सोने किंवा चांदीचे दागिने घेतले जात नसल्यामुळे जावयाला नवीन कपडे करतात आणि आपल्या मुलीला नवीन साडी घेतात। जावई आणि लेक आपले आईवडील भाऊ यांनी केलेले आदरातिथ्य आणि सत्काराचा मनोभावे व आनंदाने स्वीकार करतात। आपल्या लाडक्या लेकीचे लग्न होऊन 1-2 वर्षे झालेले असल्यामुळे मुलीची आई तिला आग्रहपूर्वक जावयासह 2-3 दिवस माहेरी ठेवून घेते व लेकही आपल्या पतीसह 2-3 दिवस अगदी आनंदात माहेरी राहते। ही प्रथा आपल्या महाराष्ट्रात तरी आहे। तुमच्याकडे कुठल्या पद्धतीने धोंड्याचा महिना साजरा केला जातो ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्कीच कळवा, म्हणजे इतरांना देखील त्याबाबतीत माहिती होऊ शकेल। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। तसेच कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका। भेटूया अशाच माहितीसह। ओम नमः शिवाय।